नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत मराठी ईटी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2016 साली घेण्यात आलेल्या पेपर 2 मधील मराठी विभागातील प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवरचं नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 31 पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. पर्याय आहेत अमुकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, पुण्यप्रभा अकी अत्रे, उद्याचा संसार विश्राम बेडेकर, शाकुंतल राम गणेश गडकरी. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 मुकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, ही जोडी योग्य आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 32 पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधीचा नाही. पर्याय आहे निरंतर, निष्कारण, निशांत, निराकार. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 निशांत. प्रश्न क्रमांक 33 तृतीय तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा. पर्याय आहे तर राजप्रसाद, विषयुक्त, ग्रामदेवत, पूजा अर्चा. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 विषयुक्त. प्रश्न क्रमांक 34 अन्न भाषेत मराठीत आलेल्या नाटकाचे नाव ओळखा. पर्याय आहे तर गिधाडे, रणधुंदुबी, अजब नाय वर्तुळाचा, तो मी नव्हेचं. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अजमनाय वर्तुळाचा. प्रश्न क्रमांक 35 मनाने तरुण असलेल्यांचा नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात, या वाक्याचा काळ ओळखा. पर्याय आहे तर साधा भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, पूर्ण भविष्य काळ. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 रीती वर्तमान काळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 36 योग्य प्रकारे केलेले अनेक वचन ओळखा. पर्याय आहे पावले, पेले, भांडते, सतरंजे. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 पेले. प्रश्न क्रमांक 37 पूर्णा मायाची लेकरी ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे. पर्याय आहे तर प्रकाश आमटे, रणजित देसाई, श्रीनाथ पेणसे, गोनी दांडेकर. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 गोनी दांडेकर. प्रश्न क्रमांक 38 समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. पर्याय आहेत आभा, तेज, पराक्रम, धुमी, मर्दुकी, अवांछित, अलांछित, मेघ, निरद. याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अवांछित, अलांछित. प्रश्न क्रमांक 39 रुकार या शब्दाचा योग्य विरोधी शब्द ओळखा. पर्याय हे नकार, देकार, आकार, विकार. याचा चूक उत्तर असणार आहे नकार. प्रश्न क्रमांक 40 कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे. गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, माधवानंद केशवसुत. याचाच रचपुत्र असणार आहे पर्याय क्रमांक 2 कुसुमाग्रज. यानंतरचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.